ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीला अर्जुन हा सुखरूपपणे सुभेदारांच्या घरी घेऊन येतो तेव्हा रात्र झाल्यानंतर बेडरूममध्ये सायली एकटीच असते आणि कुसुमताईला मेसेज करते की कुसुमताई मी सुखरूपपणे घरी आहे तर इकडे अर्जुन खूप रात्री त्याच्या कारमधली सायलीची कपड्याची बॅग घेऊन येऊ लागतो त्याच वेळेस अस्मिता ही पाणी आणण्यासाठी किचनमध्ये आलेली असते तर त्यावेळेस अर्जुन हा दरवाजा उघडून आतमध्ये येऊ लागतो आणि अस्मिताचा मोबाईल खाली पडतो अस्मिता ती मोबाईल घेऊ लागते त्याच वेळेस पटकन अर्जुन हा बॅग घेऊन वर जातो सायली तिच्या बॅगमधील कपडे सर्व कपाटात भरू लागते अर्जुन हा सायलीकडे बघत म्हणतो की मिस सायली तुम्ही माझ्यामुळे खूप हर्ट झालात मला माफ करा अर्जुन म्हणतो की मिस सायली मला तुमच्यासोबत खोटेही बोलायचं नव्हतं आणि तुम्हाला फसवायचं सुद्धा नव्हतं आश्रम पाडतायत हे कळल्यानंतर तुम्ही खूप जास्त रिॲक्ट होताल हे मला समजलं होतं म्हणून तुम्हाला कळायच्या अगोदर मला सर्व काही व्यवस्थित करायचं होतं पण मला एक सांगा ना तुम्ही एवढी मोठी बॅग भरून घरातून जात हे तुम्ही सांगितलं का तुम्ही बाहेर जात होता त्यावेळेस आपण घरात कुणाला तरी सांगूया असं तुम्हाला वाटायला पाहिजे होतं आणि तुम्ही ह्या अशा निघून गेल्या तुम्ही जर सापडल्या नसत्या तर मी घरच्यांना काय उत्तर दिलं असतं असे आता अर्जुन सायलीला बोलतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही जरी माझ्या भावनांचा भावनांचा विचार विचार केला केला नाही ना तरी मी तुमच्या होता तेवढ्यातच विमल ही सरबताचे ग्लास घेऊन तिथे येते तर अर्जुन म्हणतो की म्हणजे तर विमल म्हणते की म्हणजे सायली ताई बाहेर जाताना मला सांगून गेल्या होत्या त्यानंतर विमल बाहेर जाते तर अर्जुन दरवाजा बंद करून घेतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही काय सांगितलं विमलताईला अर्जुन म्हणतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तर तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही ना तेव्हा सायली म्हणते की तुम्ही निश्चिंत रहा, ज्यावेळेस आप मी बॅग घेऊन बाहेर जात होते तेव्हा त्यांनी मला बघितलं आणि त्या घाबरल्या म्हणून मी त्यांना एवढंच सांगितलं की आमचं भांडण झालंय म्हणून आणि मी घरातून जाते अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही घर सोडून गेल्याच नव्हत्या मला घाबरवण्यासाठी हे सर्व तुम्ही नाटक केलंय वाटतं अर्जुन म्हणतो की मला किती टेन्शन आलं होतंय तुम्हाला काही माहीत आहे का आणि आता तुम्ही किती सहजपणे कॅज्युअली म्हणताय की मला राग आला होता अर्जुन म्हणतो की मला काही तुमचं लॉजिकच कळत नाही तेव्हा सायली म्हणते की प्रत्येक गोष्टीत लॉजिक वापरू नका वकील म्हणून जगू नका कधीतरी माणूस म्हणून सुद्धा जागा तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो तर सायली म्हणते की बरं आवरू का मी आता तसं ना शारीरिक त्रासा त्रासापेक्षा मानसिक त्रास हा खूप त्रास देतो असे म्हणत सायली बाहेर निघून जाते त्यानंतर सायली किचनमध्ये काम करू लागते तेवढ्यात कल्पना तिथे येत म्हणते की सायली ही भाजी करू का ग मी तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही तिकडे बसा मी करते कल्पना म्हणते तेच तर आत्तापर्यंत करत आली पुढ्यात गुड मॉर्निंग असे म्हणत अर्जुन तिथे येतो अर्जुनकडे बघत कल्पना म्हणते काय रे अर्जुन आज ऑफिसला नाही जायचं का तू ऑफिसचे कपडे नाही घातले तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आज घरीच आहे आणि म्हणतो की बायको पाणी दे ना तर विमल अर्जुनला पाणी देऊ लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मला पाणी सुद्धा माझ्या बायकोच्याच हाताने लागतंय आणि बायको तेव्हा सायली अर्जुन कडे बघते इकडे अर्जुनचे ते बोलणे ऐकून पूर्ण आजी आणि अस्मिता आवाकच झालेल्या असतात अस्मिता म्हणते की इंटरनॅशनल रोमांस चालू केला की काय तेव्हा अर्जुन म्हणतो की ते मला माहीत नाही पण अर्जुन सायलीचा रोमांस नक्कीच चालू झालाय तेवढ्यात रागाने सायली ही ग्लास भरून अर्जुनच्या तोंडासमोर धरते तर अर्जुन सायलीचा हात धरत म्हणतो की आता बायको तू प्रेमाने मला तुझ्या हाताने पाणीसुद्धा पाजणार आहे का तेव्हा आजीचा मोठा जळफळाट होतो अर्जुन म्हणतो एवढं प्रेम नको बरं माझ्यासाठी एक कडक कॉफी कर ना तर अर्जुन अस्मिता शेजारी बसतो तेव्हा अस्मिता म्हणते की मला बाकी काही सांगू नको आज सुट्टी का घेतली ते सांग तेव्हा अर्जुन म्हणतो सांगितलं ना मी माझ्या बायकोसोबत आज रोमांस करणार आहे अर्जुन म्हणतो की आज मी दिवसभर माझ्या बायकोसोबत गप्पा मारणार आहे हो ना बायको असे म्हणत अर्जुन सायलीकडे बघतो तर अस्मिता म्हणते की बाप रे मग मला आजचा दिवस खूप बोर जाणार आहे पूर्णादजी म्हणते की दिवसभर मला बायको बायको हे शब्द नाही ऐकायचे तेव्हा मी देवळात गेलेलेच परवडेल आणि तिथे देवासमोर नामस्मरण करून तिथेच भजन म्हटलेली चालेल तेव्हा अस्मिता म्हणते चल मी सुद्धा येते असे म्हणत पूर्णाथी आणि अस्मिता दोघीही देवळात जाण्यासाठी जाऊ लागतात तर अर्जुन म्हणतो तुम्ही देवळात गेल्यानंतर देव कुठे जाणार आणि मग मला तुम्ही जर तिकडे गेले तर टॉट कोण मारणार त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको तू तु तुझ्यासाठी सुद्धा कॉफी घे आणि आपण दोघं आरामात बेडरूम मध्ये बसून गप्पा मारू सायली रागाने म्हणते मला कॉफी सुद्धा नको आणि गप्पा मारत बसायला मला नाही तेव्हा अर्जुन विचार करतो की यांचा कालचा राग अजून गेला नाही तेव्हा कल्पना म्हणते की अगं त्याने आज तुझ्यासाठी सुट्टी काढली तेव्हा जा त्याच्या सोबत नाही तर मी ओरडेन बर का तर सायली म्हणते जाते तर विमल म्हणते की सायली ताई कॉफी सुद्धा घेऊन जा बर का तुमच्या सोबत आणि ती कॉफीचा ग्लास विमल ही सायलीला देते तेव्हा दोघेही आतमध्ये जातात इकडे रागाने कुसुमताई कपाटाचे दारिटका बिब्बा सायलीला आणि सायली सुद्धा त्याला काही बोलत नाही तेव्हा त्या अर्जुनचा छळ केलाच पाहिजे आणि त्याला स्वतः सारखं सरळ केलंच पाहिजे असा कुसुमताई विचार करते आणि कुसुमताईच्या डोक्यात काहीतरी येऊन कुसुमताई म्हणते की कुसुम तुझ्याशिवाय त्याचा छळ कोण करणार इकडे रागाने सायली ही अर्जुन सोबत बेडरूम मध्ये येते आणि कॉफीचा कप ठेवत बाजूला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली तुमचं हे काय चाललंय अर्जुन म्हणतो की मला सांगा ना तुम्हाला राग आला तर तो किती दिवसांनी जातो तेव्हा सायली म्हणते की असं काही त्याचं वेळापत्रक नसतं तेव्हा अर्जुन लाडानी म्हणतो सोडा ना आता हा राग तर अर्जुन म्हणतो की मी डिमॉन्स्ट्रेशन थांबून त्याच्यावरती स्टेजसुद्धा आणला आहे तर सायली म्हणते त्यासाठी मी आभारही मानले पण मला एक सांगा ना तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवली मला खोटं चालत नाही तर अर्जुन म्हणतो वा खोट्या लग्नाची खोटी बायको खोट्या नवऱ्याला हे सर्व सांगते सायली म्हणते की तुम्ही जर माझ्यावर रागवले तर आपण खरोखर नवरा बायको असो असंच त्यांना वाटेल तेव्हा अर्जुन म्हणतो की मग भांडा मोठ्याने आणि कळू द्या त्यांना आपण खरे नवरा बायको आहेत ते अर्जुन म्हणतो की आता मी हा कॉफीचा कपच फोडतो म्हणजे तुम्हाला राग येऊन तुम्ही माझ्यासोबत भांडता सायली म्हणते की तुम्ही मला अजून राग आणून देऊ नका बरं का तर अर्जुन गुपचुप बसतो आणि कॉफी पिऊ लागतो सायली मला एक सांगा ना माझ्यावर नजर ठेवायला तुम्ही आज घरी थांबलात का तर अर्जुन म्हणतो नाही नाही अर्जुन म्हणतो की मला केस स्टडी करायचा मी घरी थांबलोय आणि मला शांतता हवी इकडे तन्वी आणि नागराज विचार करत असतात की आता अर्जुनला कसं आडवायचंय आणि डीमॉन्स्ट्रेशन कसं थांबवायचं नागराज म्हणतो की सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि या डेमॉन्स्ट्रेशन मुळे अर्जुनचा संशय बळावला नागराज म्हणतो काय ती कंपनी सिल्वर स्टोन आणि त्या कंपनीमुळे आपली सर्वांची वाट लागली तेवढ्यात साक्षी कॉफीचा कप देत त्यांना सांगते की तुम्ही हा विचार करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करा तन्वी म्हणते की आता पुढे काय होणार काय माहिती अर्जुन आता माझ्या स्वप्नात यायला लागलाय कार तर स्वप्नात येऊन माझ्या नरडीला त्याने सुद्धा आवडला होता साक्षी म्हणते की आता तुम्ही काही काळजी करू नका अण्णांनी आपल्यासाठी एक खूप मोठा माणूस तयार केलाय प्रताप सुपेदार अर्जुनचे परमपूज्य पिताजी आणि तेच आता आपल्याला यातून बाहेर काढतील तर इकडे अर्जुन हा अभ्यास करण्यासाठी पुस्तक घेतो तर तेवढ्यात खालून मोठ्याने सायली ताई असा आवाज करत आश्रमातील मुलगा आलेला असतो तेव्हा सायलीला मोठा आनंद होतो आणि सायली म्हणते की सोनू आला तर अजून एक मुलगा सायलीला सायली म्हणत हाका मारतो तेव्हा अर्जुन म्हणतो की अजून मुलं आलेत तेव्हा सायली म्हणते की हो आश्रमातली मुली आली आणि पळतच सायली ही खाली जाऊ लागते तर खाली येत सायली म्हणते की सोनू श्रेयस मानसी तुम्ही सगळे आले का आणि पटकन सायली त्यांना मिठी मारते तर अर्जुन ही खाली आलेला असतो तेव्हा कुसुमताई अर्जुनला म्हणते की आपल्यामुळे दुसऱ्या माणसाला त्रास होतोय का तर मुलं म्हणतात की आम्ही तुला सरप्राईज द्यायला आलोय सायलीताई आणि आम्हाला तुझी खूप आठवण येत होती पण आम्हाला पत्ताच माहीत नव्हता कुसुमताई म्हणते की नुसते गप्पा ना का मारू घर बघा किती मोठं आहे महाल आहे महाल एक मुलगा म्हणतो की बाहेर सुद्धा किती मोठा आहे मी त्यात आंघोळ करू का तर अर्जुन त्यांच्याकडे बघत असतो एक मुलगा लगेचच पायरीवरून इकडे तिकडे उड्या मारू लागतो तर मानसी ही सोप्यावर बसून आनंद घेऊ लागते अर्जुन म्हणतो की मी शांतता मिळावी म्हणून घरी राहिलो तर ही मुलं माझा बँड वाजवायला आली तर ते मुलं खूप तिथे धिंगामस्ती घालत असतात आणि सोप्यावर इकडे तिकडे उड्या मारत असतात उशी फेकून अर्जुनच्या आजूबाजूला आनंद साजरा करून फिरत आणि खेळत असतात तेवढ्यात पूर्णातजी अस्मितासोबत देवळातून घरी येते आणि पूर्णाजीच्या हातात पूजेचे ताट असते तेवढ्यात मुलं ही दरवाज्यात येऊन पूर्णाजीला त्यांचा धक्का पड बसतो आणि लगेचच पूर्णाजीच्या हातातील पूजेचे ताट खाली पडतात तेव्हा रागाने पूर्णाजी म्हणते की कोण आहे ही मुलं आणि रागाने आजी त्या मुलाला घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की ही मुले पुन्हा या घरात नको हे तर अर्जुन पूर्णाजीला समजावू लागतो तेव्हा सायली रडतच म्हणते की पुन्हा मुलं या घरात येणार नाही त्यांना भेटण्यासाठी मी तिकडे जाईल तेव्हा आता मुलांना आजीने घरातून हाकलून लावली आहे तर आता अर्जुन सायलीसाठी कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा